नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव स्वप्नील लांडगे, व्हाईट गोल्ड ट्रस्ट या सेवाभाव संस्थेचा मी एक प्रतिनिधी हिंगोली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहोत. आज आपण बूस्टर 92-18 या वाहनाची पाहणी करण्याकरिता श्री भुगे सर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत, कळमकुंडा या गावी. चला आपण आता या वाहनाबद्दल पाहूया. हे वाहन बूस्टर कंपनीचं 92-18 हे वाहन आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता गाठ्यांची संख्या, त्यानंतर फुटव्यांची संख्या, आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या जमिनीमध्ये यांनी म्हणजे असं जागा सोडून पेरलेला आहे. त्यांची जागा पण बघू शकता. पूर्णच्या पूर्ण याचा जो झाडाचा जो घेरावा आहे तो घेरावा बघू शकता तुम्ही याच्यामध्ये. आणि जोड ओढ फुटवा या सगळ्या गोष्टी बघू शकता. हे याच्यामध्ये जवळपास गाठ्याची संख्या जर बघितली 1, 2, 3, 4, 5, 6, काही ठिकाणी 6 आहे, काही ठिकाणी 8 आहे, काही ठिकाणी 10 आहे, 11 आहे, अशा प्रकारची गाठ्याची संख्या आहे याच्यामध्ये. आणि ह्या प्लॉटचं एक वैशिष्ट्य म्हणजे सद्यस्थितीमध्ये 10% ह्या शेतामध्ये फ्लावरिंग म्हणजे फुलोरा अवस्था आहे, आणि 80-90% याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये गाठा परिपक्वतेच्या याच्यामध्ये पोचलेला आहे. आणि जवळपास यांची एक आता शेवटची जे स्प्रिंग आहे जे आता आपण यांना सांगणारच आहोत, ते आता शेवटची स्प्रिंग जर झाली तर याच्या जो आता सद्यस्थितीमध्ये हा प्लॉट दिसत आहे याच्यापेक्षा उत्कृष्ट याच्यामध्ये रिझल्ट तुम्हाला दिसून पडणार. आता आपण चला थेट शेतकऱ्यांपासून पूर्ण माहिती घेऊया. नमस्कार. मी चंद्रविलास मारुतराव गुगे, मी व्यवसायाने शिक्षक आहे, पार्ट टाइम म्हणून शेती करतो. गजाननराव जाधव साहेब यांचे दर सोमवारी यूट्यूबवर कार्यक्रम असतो, तो कार्यक्रम मी नेहमी पाहत असतो, आणि त्याच यूट्यूबच्या माध्यमातून मी या व्हाईट गोल्ड ट्रस्ट सोबत जोडल्या गेलेलो आहे. आणि मी आज माझ्या 3 एकर शेतामध्ये जॅकी 92-18 बूस्टर कंपनीचं पेरलेलं आहे. तर या ठिकाणी मला या ठिकाणी त्याचे जे काही ब्रँचेस आहेत झाडाचे फळफांदे आहेत याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढ झालेली या ठिकाणी आढळून आलेली आहे. काही ठिकाणी 10, 12, 15 पर्यंत या ठिकाणी एका फांदीला घाटे लागलेले आहेत. आणि मी आतापर्यंत याच्यावर जे स्प्रे घेतलेले आहेत, पहिला स्प्रे घेतलेला आहे इमान 1919-19 आणि रोको, आणि दुसरा जो स्प्रे घेतलेला आहे तो इमान झेप आणि सुकई. आता जो तिसरा स्प्रे या ठिकाणी घ्यायचा राहिलेला आहे याच्यामध्ये बिगबी आणि इमान घेण्याची इच्छा आहे. आणि हे वाण पेरून मी या ठिकाणी समाधानी आहे. जे दरवर्षी जे काही आम्हाला उत्पादन होते त्याच्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्पादन निश्चितच जास्त होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.